गणेशोत्सव 2023 साठी महिना दीड महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सर्व गणेश मंडळांच्या मीटिंग्स, शांतता कमिटीच्या मीटिंग्स, त्याचबरोबर जो बंदोबस्त आहे त्याचं प्लॅनिंग आणि डिप्लॉयमेंट कुठे करायची काय करायची ह्या सर्वांचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये साधारण 5,000 अधिकारी व अंमलदार हे पुणे पोलीस आयुक्तालयातले, तसेच 1,500 अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालयाबाहेरचे जे आपल्याला बंदोबस्तासाठी मिळणार आहेत यांचं डिप्लॉयमेंट करण्यात येणार आहे. या डिप्लॉयमेंटमध्ये स्पेशल फोर्सेस पण असणार आहेत, जसे क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत आमच्या, नंतर बॉम्ब डिस्पोजल युनिट्स आहेत BDDS, त्यानंतर SRPFचे प्लॅटून्स त्यामध्ये असणार आहे आणि ट्रॅफिकची डिप्लॉयमेंट पण राहणार आहे. उत्सवासाठी नेहमीच DG ऑफिस असेल किंवा कमिशनर SID असतील तर त्यांच्याकडून या मोठ्या सणांच्या आधी विशेष सूचना देण्यात येतात आणि त्याप्रमाणे सर्व पोलीस युनिट्स, पोलीस आयुक्तालय हे काम करतात. तर त्या प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या DG ऑफिसकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही पोलीस स्टेशन आणि चौकी लेवलपर्यंत त्या सूचनांची अंमलबजावणी करत आहोत. जे विसर्जन मिरवणूक आहे पुण्यात, पुणे शहरामधली, ती विशेष त्याच्यावर नेहमी फोकस असतो आणि त्याच्यामध्ये आपण विशेष नियोजन दरवर्षीच करतो. यावर्षी पण आपण जी पहिल्या मीटिंगपासून गणेश उत्सव आणि विसर्जन ह्या दोन्ही विषयावर फोकस आपला केलेला आहे. विसर्जन मिरवणुकीबद्दल पण विशेष आपण नियोजन, त्याच्यामध्ये जे डिप्लॉयमेंट आहे त्याचे वेगळे बंदोबस्त प्लॅन्स आणि वेगळ्या प्रकारचं डिप्लॉयमेंट आणि वेगळ्या प्रकारचे जे त्याचे आवश्यकता आहे, जे नीड्स आहेत, तर त्याप्रमाणे आपण डिप्लॉयमेंटची पूर्ण तयारी केलेली आहे.